नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही पाहताय गावाकडची शेती यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, सध्या आता थंडी पडलेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी आता लोकरी माव्याचा सुद्धा ओसर प्रादुर्भाव दिसू लागलेला आहे। तर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव झाल्यावर आपण कोणती फवारणी करायला पाहिजे आणि लवकर रिझल्ट मिळण्यासाठी आपण कोणतं औषध घेतलं पाहिजे, ह्याच्याविषयी आज आपण थोडं बोलणार आहोत मित्रांनो। तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या, कारण तुम्ही व्हिडिओ बघण्याने आधात लाईक करायला विसरताय आणि खरोखरच विसरताय, म्हणून म्हणतोय आत्ताच लाईक करून घ्या। तर ज्या आता बळी पडणाऱ्या व्हरायटीमध्ये कसं आहे, 80-0 जास्त बळी पडतं लोकरी माव्यासाठी आणि बाकीच्यांवर पण येतो, येत नाही अशातला भाग नाही, परंतु जास्त 80-32 लोकरी माव्याचा प्रादुर्भाव दिसतो। तर आपल्याला काय करायचं आहे, 50% क्लोरोफायरीफॉस घटक असलेलं अधिक त्याच्यामध्ये सायपरमेथ्रिन 5% घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं तुम्ही औषध घेऊ शकता। क्लोरोफायरीफॉस 50% प्लस सायपरमेथ्रिन 5% त्याचे 1 मिली 1 लिटरला पाण्यासाठी घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी 200 मिलीज आपल्याला क्लोरोफायरीफॉस घ्यायचं आणि त्याच्याबरोबर ॲझेडेरिएक्टिन घटक असलेला, म्हणजे आता नीम ऑइल साध्या आणि सरळ भाषेत जर बोलायचं म्हटलं तर 10,000 PPMचं जर तुम्ही ॲझेडेरिएक्टिन जर घेत असाल तर 1 मिली ते घ्यायचं आणि हे मिश्रण करून लोकरी माव्यावर फवारणी करून घ्यायची बाधित झालेल्या ऊसावर। तुम्हाला फक्त मोजून 10 मिनटात मरून पडलेला मावा दिसेल मित्रांनो, ही जर तुम्ही फवारणी केली तर, कारण ॲझेडेरिएक्टिन नीम ऑइल जे आहे ते अंडी वगैरे पूर्ण लोकरी माव्याचं नष्ट करतं आणि तुम्हाला 5 ते 10 मिनटामध्ये पूर्ण खाली पडलेला दिसणार फवारणी केल्यापासून। तर 100% तुम्ही एकदा ही फवारणी करा आणि फवारणी केल्यानंतर मला कमेंट बॉक्समधनं सांगा रिझल्ट कशा पद्धतीने मिळाले। आता इतरसुद्धा भरपूर औषधं आहेत त्याच्यासाठी, परंतु हीच फवारणी करा जेणेकरून सक्सेस पण आहे, चांगल्या पद्धतीनं तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटेल। आणि तुम्ही कोणकोणत्या औषधं तुमच्या ह्याच्या लोकरी माव्यासाठी वापरले ते सुद्धा मला कमेंटमधनं सांगा, जेणेकरून शेतकरी बांधवांना त्याचासुद्धा फायदा होईल। इतर मला पण माहीत आहेत, परंतु तुम्ही हीच फवारणी करा, मी तर सजेशन करेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, धन्यवाद।